जगावर कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशा काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे। या कठीण काळाचं महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद चंद्रशेखरजी पवार आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशांनी अनेक जिल्ह्यात आणि शहरात रक्तदान केलं जात आहे। तसेच बागवानपुरा बडी मस्जिद समोरील एका हॉलमध्ये आसिफ मुलानी आणि संजय खैरनार यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। आदरणीय पवार साहब और आदरणीय भुजबळ साहब हमारे पालक मंत्री, इन्होंने रक्तदान शिबिर लेना ऐसा हम सब कार्यकर्ताओं को आदेश दिया है और वो आदेश का पालन करते हुए हम आज बागवानपुरा के सब कार्यकर्ता और शहर राष्ट्रवादी कांग्रेस के राष्ट्र कार्यकर्ता सब मिलकर अमीनिया हॉल बागवानपुरा मस्जिद में एक भव्य बहुत बड़े से बड़ा रक्तदान शिविर ले रहे, ताकि जो महाराष्ट्र स्टेट में महाराष्ट्र राज्य में जो रक्त की खून की कमी हो रही है, तो हम अपनी तरफ से पार्टी की तरफ से इस कमी को दूर करने की कोशिश कर रहे हैं। तो हम आह्वान करते हैं कि शहर के सभी लोगों ने ऐसे रक्तदान शिविर लेकर इस कार्यक्रम को आगे बढ़ाना। जय हिंद, जय राष्ट्रवादी। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक ठिकाणी राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 80% समाजकारण 20% राजकारण हा राष्ट्रवादीचा उद्देश घेऊन अध्यक्ष सन्माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, पालकमंत्री भुजबळ साहेब यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे रक्तदान शिबिर नाशिक जुने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेले। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या शिबिरामध्ये सहभागी होतील आणि जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करतील अशी ग्वाही देतो। न्यूज इंडिया 27 ब्युरो नाशिक।